नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आता आपलं हे कवाळू, हे कवाळू मी स्वच्छ धुतले आणि वरचं पाणी सगळं पुसून घेतले. आता आपण हे कट करूया. हे वरचं साल पण टाकून देऊ नका, ते पण उन्हात वळून तळून खायचं खूप छान लागतं. सगळं किसून घेऊया. आता हे आपण कवाळू किसलो आणि हे आता वरचं करतं राहिलं तर त्याचाही मी उपयोग तुम्हाला सांगते. आता हे कवाळू मी किसून घेतले, उरलेलं वरचं टर्पल. तर असे लांबडे लांबडे काप काढून घ्या. हे बघा, असे लांबडे काप करून हे सगळे कवाळूच्या सालीचा पण घेऊया. हेल्थला पण हे खूप चांगलं असतं. त्याच्या सालीमध्येच सगळे व्हिटॅमिन्स वगैरे असतात जास्त. हे बघा, आता आपण हे सगळं असं का काढून घेतलं. आता हे आपण उन्हात वाळवून घेऊया. हे पहा, आता आपण हे कवाळूचं वरचं साल वाळवून घेतलं. एकच दिवस पास होत, एकच दिवस वाळवले. आता आपण हे तळून पाहूया. बघा, तळल्यानंतर ते असे छान फुलत आहेत. बघा किती छान फुलतात, फुलले का? खूप लाल काढू नका. तो वाळवा आणि एका पॅके डब्यात तुम्ही भरून ठेवा, वर्षभर छान राहत. आपलं हे तळून झालं. आता आपण ह्याच्यावर मीठ, काळं मीठ, लाल तुकट, थोडस काळी मिरी आणि चाट मसाला घाला आणि मस्त असं मिक्स करून घ्या. खूप मस्त लागतं आणि आरोग्याला खूप चांगलं. तरी
आज आपण